गुड इवनिंग फ्रेंड्स, मी शमनाग आणि आज पण आम्ही तुमच्यासाठी स्पेशल ब्लॉग घेऊन आलो आहोत. आज पण आम्ही बाहेरच्या रेस्टॉरंटमधून एक डिश ऑर्डर केलेली आहे. ते रेस्टॉरंट हिरानंद आणि मेडॉज मध्ये आहे, ठाण्यातच आहे आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे ग्रीक गायरॉस. सो चिकन सुवालकी हमूस प्लॅटर, तर हमूसचे वेगवेगळे प्लॅटर्स आहेत, तर त्यापैकी एक आहे ग्रीक सुवालकी हमूस प्लॅटर म्हणून. सो ती डिश आम्ही ऑर्डर केली, बस एक 5 मिनिटात ऑर्डर येईलच आमची. सो आपण एकत्र बसून एन्जॉय करूया. टिल देन मी आता वाट बघतोय कधी बेल वाजते त्याची. सो फायनली ऑर्डर आलेली आहे. जर तुम्ही बघाल तर त्या लोकांनी आपल्या रेस्टॉरंटच्या नॉर्मली ती लोक बॅग्स वगैरे यूज करतात, तर ते सिम्पल पॅकिंग करून पाठवलेलं आहे. ह्याच्यात बघूया काय आहे. ओके ओके, तर मी एक्स्ट्रा बेकन मागवलं आहे, ह्याच्यात बेकन आहे गरम गरम. हे तुमचं पिटा ब्रेड आहे त्याच्यात, अँड देन तर ही माझी डिश आहे. तर आता मी टेस्ट करून सांगतो की प्रिपरेशन कसं आहे. स्पायसी आहे नाही आहे, मला तरी स्पायसी वाटत नाही आहे. लेट्स सी मजा करून बघूया कसं आहे. तर हे बेकन आहे. खूप वर्षानंतर मी बेकन परत एकदा ट्राय करतोय. सो दिस इज दी ग्रीक सुवालकी चिकन हमूस प्लॅटर. हे बघा, ह्याच्यात चिकनचे पीसेस आहेत, ऑलिव्ज आहेत. हे बघा, इकडे त्यांनी बीट दिलेलं आहे, मिरची आहे, अँड दिस इज समथिंग डिफरंट, काइंड ऑफ मुतब्बिल किंवा बाबा गणूश टाईप आहे हे. तर चला मी आता हे खायला सुरुवात करतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे याची. सो फायनली मी आता जरा सर्व करून ठेवलेलं आहे. हो, हे पिटा ब्रेड्स आहेत, बेकन आहे, दिस वन इज समथिंग इंटरेस्टिंग, बीट आहे, व्हिनेगर डिप आहे आणि हे स्पायसी आहे. हे स्पायसी आहे. हे जे आहे, हे जे आहेत, नाही बघा तुम्हाला ना ह्याच्यात दिसेल चिकन काय म्हणतात ना, चॉप करून एकदम हे करून पीसेस करून ह्याच्यात टाकलेले आहेत आणि ज्याच्यात डीप केलेले. हा बघा, दिस इज ऑल हमूस. सो दॅट्स वाय इट्स अ चिकन सुवालकी हमूस प्लॅटर, कारण हे हमूसमध्ये सर्व करतात. तर पहिली बाईट घेऊया आपण हमूसची, फक्त हमूस टेस्ट करून बघूया. इट इज गुड, प्रेफरेबल हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही तिकडे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊ शकतात. आणि हे अजिबात गरम नसतं, या डिशेस असतात ना ह्या अजिबात हॉट गरम असे येत नाहीत. इट्स नॉर्मल पिटा ब्रेड गरम येतं. चिकन मस्त शिजलं आहे. ऑलिव्ज पण फ्रेश आहेत, म्हणजे उगाच काहीतरी दिलं असं नाही आहे. ही टेस्ट येते. अँड लेट्स ट्राय आउट. आय डोंट नो तुमच्यापैकी किती लोकांना बेकन आवडतं. चांगलं आहे. नॉर्मली लोक बेकन वगैरे खात नाही, पण मला आवडतं. हे बघा, इधर दिस इज हा जो आयटम आहे ना, इधर दिस इज मुतब्बिल और बाबा गणूश. कारण हे ना आपण जसं वांगं करतो ना दह्यातलं वांगं, तो प्रकार आहे. डिफरन्स इतकाच आहे, वांगं जेव्हा तुम्ही भाजून घेतात त्याला ग्राइंड करून पूर्णपणे ताहीन टाकून त्याच्यात मिक्स करून त्याच्यापासून ही डिश बनवली जाते. दिस इज डेफिनेटली मुतब्बिल. तर शॉर्ट अँड स्वीट मस्त डिश आहे. आता ही डिश बसून मी एन्जॉय करणार आहे, कारण मी आज एकटाच खाणार आहे, त्यामुळे मी एकच डिश मागवली आहे. उद्या मंडे आहे, लवकर उठायचं आहे सकाळी. सो तर मी एक सांगेन, ही एक डिश आहे ना ही सफिशियंट आहे एका पर्सनला. वर्षांनी ह्याच्यात थोडासा ॲज युजल ताव मारलाय, पण सगळं ऑफस्क्रीन झालेलं आहे. पण मी हे एकटा संपू शकतो. आणि जर तुम्हाला असं वाटलं की
नाही तर दोन जण शेअर पण करू शकता तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो ही जी मिरची आहे ना, एक तर ऑलरेडी हे स्पायसी आहे, त्याच्यात मिरची अजून स्पायसी लागते. सो फायनली माझं जेवण झालेलं आहे. इट वॉज सफिशियंट फॉर वन पर्सन, म्हणजे पोट भरलं माझं. कारण हमूस कसा असताना, हमूस जरी तुम्हाला छोट्या क्वांटिटीत दिलं ना, तर ते कुठे ना कुठेतरी पोट एकदम असं टाईट करून टाकते, एकदम असं फिल करून टाकते ते. त्याच्याबरोबर पिटा ब्रेड्स होते आलेले गरम होते, त्यामुळे तेही खायला मजा आली. आणि आज छोटासाच रिव्ह्यू माझ्यातर्फे. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर जे आपले फूड ऑनलाईन ॲप्स आहेत जिकडनं आपण ऑर्डर करतो तिकडे जा. ग्रीक गायरॉस ही ठाणे हिरानंदनी मेडॉसमध्ये आहे. तुम्हाला पर्सनल एकदम रेस्टॉरंटला व्हिजिट करतात तेही व्हिजिट करू शकतात, कारण ऑनलाईन तरी दाखवतात की आता ते डायनिंग सुरू केलेलं आहे. जर तुम्हाला घरी बसून ऑर्डर करायची असेल घरी बसून ऑर्डर करा, पण नक्की एकदा ऑर्डर करा. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटनसुद्धा दाबा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. थँक्यू व्हेरी मच. टिल देन बाय बाय.